नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 22 फेब्रुवारी. आजच्या दिवसाचे जेवढे काही चालू घडामोडीचे महत्वपूर्ण प्रश्न बनत असतील ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर जगद्गुरु रामभद्राचार्य आणि गीतकार गुलजार यांना संयुक्तपणे 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार 2023 आहे, ज्याची नुकतीच घोषणा करण्यात आली. जगद्गुरु रामभद्राचार्य यांना संस्कृत साहित्यासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर गीतकार गुलजार यांना उर्दूसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. संस्कृत भाषेसाठी पुरस्कार मिळवणारे रामभद्राचार्य हे दुसरेच व्यक्ती ठरले आहेत. याआधी सत्यव्रत शास्त्री यांना 2006 संस्कृत भाषेसाठी पुरस्कार देण्यात आला होता. जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्याबद्दल पाहूया. त्यांचे मूळ नाव गिरीधर मिश्रा हे आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये 1950 दरम्यान झाला. जन्मानंतर 2 महिन्यातच त्यांना अंधत्व आले. 100 हून अधिक ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांना एकूण 22 भाषांचे ज्ञान आहे. ते रामानंद संप्रदायाशी संबंधित आहेत. 2015 केंद्र सरकार मार्फत त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी चित्रकूटमध्ये तुलसीपीठ नावाने एक धार्मिक आणि समाजसेवी संस्था 1987 स्थापन केली. तर आता गीतकार गुलजार यांच्याबद्दल माहिती पाहूया. ते कवी, गीतकार, लेखक तसेच चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांचे खरे नाव हे संपूर्ण सिंह कालरा हे आहे. 2002 त्यांना उर्दू या भाषे साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. 2013 दादासाहेब फाळके पुरस्कार, तर जय हो या गाण्यासाठी त्यांना ऑस्कर तसेच ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रॅमी हा संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. तर हा प्रश्न ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल आहे. तर ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराची घोषणा 1961 करण्यात आली होती, पण ऍक्च्युअल पुरस्कार देण्यास सुरुवात 1965 झाली. पहिला पुरस्कार हा गोविंद शंकर कुरूप यांना देण्यात आला. गोविंद शंकर गुरु यांना हा पुरस्कार मल्याळम भाषेसाठी देण्यात आला होता. पुरस्काराचे स्वरूप पाहूया. पुरस्काराच्या स्वरूपामध्ये पुरस्कार पत्र देण्यात येते, सोबत वाघदेवीची प्रतिमा आणि 11 लाख रुपयांचा धनादेश देण्यात येतो. दुसरा प्रश्न, दांडपट्टा या शस्त्राला कोणत्या राज्याचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे? तर महाराष्ट्र राज्याचे राज्य शस्त्र म्हणून दांडपट्टा या शस्त्राला जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याबद्दल पाहूया. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी हा शेकरू ही खार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल तामन, राज्य पक्षी हरियाल, यालाच हिरवे कबूतर म्हणतात. राज्य फूल फुलपाखरू हे ब्लू मॉर्मॉन हे आहे. ब्लू मॉर्मॉन. राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. आणि राज्य शस्त्र हे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे, दांडपट्टा. तिसरा प्रश्न, जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी नासा आणि कोणत्या देशांच्या संशोधकांनी हातमिळवणी केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जपान. अमेरिकेची नासा आणि जपानची जाक्सा या 2 स्पेस एजन्सी मिळून जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत. ज्या उपग्रहाचे निर्माण मॅग्नेलिया या लाकडापासून तयार केला आहे. मॅग्नेलिया या लाकडाचे वैशिष्ट्य म्हणजे
यामध्ये क्रॅक पडत नसतो? चौथा प्रश्न, कोणती संस्था विद्यार्थ्यांसाठी यंग सायंटिस्ट कार्यक्रम युविका 2024 आयोजित करणार आहे? तर इस्रो विद्यार्थ्यांसाठी युविका कार्यक्रम 2024 आयोजित करणार आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन विकासांबद्दल शिक्षित करणे हे आहे. या कार्यक्रमाची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. ही सुरुवात इस्रो मार्फत करण्यात आली. इस्रो बद्दल थोडक्यात पाहूया. इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आली. 15 ऑगस्ट 1969. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष हे एस सोमनाथ हे आहेत. तर इस्रोचे मुख्यालय बंगळुरू जे कर्नाटक मध्ये आहे. पाचवा प्रश्न, T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर रोहित शर्मा यांची भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. T20 2024 ही अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज. T20 ची सुरुवात ही 2007 मध्ये झाली होती आणि याचे विजेतेपद भारताकडे आले होते. सहावा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात बारसिंग सर सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली आहे? तर राजस्थान या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारसिंग सर सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता ही 300 मेगावॅट एवढी आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट सरकारी संस्थांना स्वस्त वीज पुरवठा करणे आणि 2070 पर्यंत भारत सरकारचे नेट झिरोचे उद्दिष्ट साध्य करणे हे आहे.